जय भीम, मी हंसिनी। सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। ठळक बातम्या पुढील प्रमाणे। आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। मी बालाजीराव बोधने आणि बोधने परिवारांचं मनापासून कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आणि 600 कुटुंबांना धान्य देण्याची भूमिका त्यांनी घेतली। गोजेबाबा साहेबांनी उल्लेख केला की नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही 25,000 वर लोकांना धान्य पुरवण्याचं काम केलं। गोजेबाबा साहेब शहरात आणि आपला 11 जर बघितला तर 50,000 पल्ला भारतीय जनता पक्षाने गाठलेला आहे आणि 50,000 गरजूंना धान्य देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं नांदेड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। आमचे तालुक्यांचे अध्यक्ष असतील, तालुक्याचे पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, माननीय जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे। कालच माननीय केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी साहेब आणि या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आमची कॉन्फरन्स झाली। काल मी कॉन्फरन्स वरून सगळी माहिती त्यांना देत होतो। आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या भूमिपुत्राचं या ठिकाणी मुद्दाम अभिनंदन करतो गोजेबाबा साहेबांचं की मराठवाड्यामध्ये नांदेड भारतीय जनता पक्ष मदत करण्यात सगळ्यात पुढे निघालेला। आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल, टीव्हीवर बघितलं असेल, महाराष्ट्रातला मी पहिला खासदार आहे की ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झालं त्या दिवशी 1 कोटी रुपयाचा निधी मी आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माहिती दिली। माझा 1 महिन्याचा पगार दिलेला आहे। आज आमचे जेवढे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, जेवढे पंचायत समितीचे सदस्य आहेत, जेवढे नगराध्यक्ष आहेत, त्या सगळ्यांचं 1 महिन्याचं वेतन हे पंतप्रधान सहायता निधीला देण्याची भूमिका माननीय गोजेबाबा साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने नांदेडमध्ये घेतली। उद्या 6 तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणार आहोत। मी मुक्करम बादला माझ्या माहितीप्रमाणे खासदार झाल्याच्या नंतर दुसरी का तिसरी वेळ माझी आहे। हा काही राजकीय प्रश्न कुठला नाहीये, पण गोजेबाबा साहेबांनी जो उल्लेख केला की आम्हालाही घरून निघताना विचारतात किंवा तुम्ही एवढं फिरायला लागला तर बाकीचे पुढारी घरात बसून आदेश द्या। जनता माझी आणि मी जनतेचा हे ब्रीज घेऊन मी जन्मलेला कार्यकर्ता जगेल तर तुमच्यासाठी आणि मरेल तर तुमच्यासाठी हे ब्रीज घेऊन मैदानात उतरलेलं। अशा संकटाला मुकाबला करण्यासाठी, अशा संकटाचा सामना करताना गरीब माणसाला धीर देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी अहोरात्र फिरत आहोत। माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार की आमच्याकडे मध्ये मध्ये तक्रार येतात की पोलीस बांधव आम्हाला मारायला लागले। आता पोलीस बांधव कोणाला मारतात की जे नियमाचं पालन करत नाही त्याला पोलीस बांधव मार। आपण जर आपल्या नियमाचं पालन केलं, आपण आपल्या घराच्या बाहेर जर गेलो नाही तर पोलीस बांधवांनी मारण्याचा प्रश्न निर्माण होत नाही। म्हणून पोलीस बांधवांना सहकार्य करा। आपण आपल्या घराच्या बाहेर 14 एप्रिल पर्यंत पडू नका। 14 एप्रिल पर्यंत नाही तर 3 महिने कुठलाही गरीब माणूस धान्यापासून वंचित राहणार नाही ही भूमिका आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आणि त्यांच्या आदेशावरून आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करत आहोत। आपल्या जिल्ह्यातली मंडळी पणजीला लढली,
दुसऱ्या जिल्ह्याची मंडळी आपल्या जिल्ह्यात अडकली. आज मी गेले 10-12 दिवसापासून जी जी मंडळी बाहेरच्या जिल्ह्यात आहे तिथं जिल्हाधिकाऱ्यांना बोलणे, आमच्या खासदारांना बोलणे, आमदारांना बोलणे, आणि आपल्या जिल्ह्यातली लोक ज्या जिल्ह्यात असतील तिथं त्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था करणे, दुसऱ्या जिल्ह्यातली मंडळी आपल्या जिल्ह्यात असेल तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, हे सगळं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अतिशय मोठ्या गतीनं सुरू आहे. म्हणून अशा कठीण प्रसंगात बोद्धे परिवाराने जो काही मदतीचा हात दिला, भारतीय जनता पक्ष मनापासून बोद्धे परिवाराचे स्वागत करते. कोण घरामध्ये बसून सूचना देतो, कोण बाहेर देतो याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता गरीब माणसाच्या गरीब माणूस अन्नापासून वंचित राहू नये याची काळजी घेऊ, मग भीक मागणारा भिकारी असेल, पोट भरण्यासाठी आमचा काम करणारा मजूर असेल, सर्वसामान्य कुटुंब असेल, त्या कुटुंबाला 3 महिन्याचं धान्य देण्याची भूमिका आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतली आहे. आता आपल्या भागामध्ये 1 महिन्याचं धान्य वाटपाची भूमिका सुरू झाली. काही मंडळीला असं वाटतं की 3 महिन्याचं जाहीर झालं, 1 महिन्याचं मिळत आहे. अडचण अशी आहे की स्वस्त धान्य दुकानदाराकडे, बहुतांशी स्वस्त धान्य दुकानदाराकडे 3 महिन्याचं धान्य ठेवण्याची जागा उपलब्ध नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या सरकारने हा निर्णय घेतला की हे केंद्राकडून आलेलं सर्व धान्य आहे, परंतु 1-1 महिन्याचं 3 टप्प्यामध्ये वाटायचं. आणि हे 3 टप्प्यामध्ये वाटताना परत 5 किलो तांदूळ मोफत देण्याची भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेली आहे. जगाच्या पाठीवर आतापर्यंतच्या इतिहासात नरेंद्र मोदी सरकार पंतप्रधान या देशाला लाभला नाही, हे तुमचं आमचं आणि भारतीय आहे. आज आपल्या इथं वसमतला पॉझिटिव्ह रुग्ण निघाला, हिंगोलीला पॉझिटिव्ह रुग्ण निघाला, औरंगाबादला पॉझिटिव्ह रुग्ण निघाला, परंतु नांदेड जिल्हा आपण भाग्यवान आहोत की नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण निघाला नाही. याचा अर्थ तुम्हाला आता जास्त काळजी घ्यायची, मुक्रमाबादकरांना आता इथून ठरवायचंय की 14 तारखेपर्यंत आपल्या गावामध्ये कर्फ्यू लागल्यासारखं दिसलं पाहिजे. रस्त्यावर एक माणूस आमचा पोलीस बांधव शोधतो म्हणला तरी भेटला नाही पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आपण स्वतःहून आपल्याला घ्यायची. पोलीस कोण आहे तो? दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या परिचारिका कोण आहेत? दवाखान्यामध्ये काम करणारे डॉक्टर कोण आहेत? तुमचे आमचे मुलं आहेत, तुमचे आमचे भाऊ आहेत, पण ते जीव धोक्यात टाकून तुमच्या संरक्षणासाठी फिरतात, तेव्हा त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा तुमची आणि आमची राहणार आहे. म्हणून माझे हात जोडून सगळ्याला विनंती राहणार आहे की आपण प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं, घराच्या बाहेर कोणी पडू नये आणि या प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी, अशा पद्धतीची विनंती माझी राहणार आहे. वजेगावकर साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करणार आहे. ते अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण जिल्ह्यामध्ये देगलूरच्या या टोकापासून, हानेगावपासून, उकरामधल्यापासून ते माहूर किनवटपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं तुमच्या नेतृत्वामध्ये ज्या ठिकाणी गरजूला आवश्यकता असेल त्या ठिकाणी धान्य देण्याचं काम सुरू आहे. मलाही काल जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं झालं, मलाही त्यांनी काही सूचना सांगितल्या. मी माझ्या काही मित्रांना सांगितलं की तुम्ही 5-10 हजार पॉकेट आम्हाला तयार करून आणून द्या. म्हणजे बाबा साहेब, मी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये आमची 5 हजार पॉकेट उपलब्ध करून देणार आहे, की त्याच्यामध्ये 3 किलो तांदूळ, 3 किलो गहू, 1 किलो गोडते, 1 किलो दाळ आणि 2 साबणा टाकून असं पॅकिंग करून हे माझ्याकडून तुमच्याकडे देणार आहे आणि भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला सर्वांना या ठिकाणी वाटप करायचं आहे. मला या माध्यमातून आभार मानायचे आपल्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि त्यांचे सर्व सहकारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख, त्यांचे सर्व सहकारी आणि मीडियाचे प्रतिनिधी यांनी अतिशय मीडियाच्या प्रतिनिधी याच्यासाठी मानायचे की कोरोना महामारी काय ते सर्वसामान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आरोग्य खात्याच्या लोकांनी आपला जीव धोक्यात टाकून रात्रंदिवस सेवा करण्याचं काम केलं. पोलीस बांधव रस्त्यावर रात्रंदिवस आपला जीव धोक्यात टाकून तुमच्या संरक्षणाचं काम करताय.
म्हणून यांचे मनापासून मी आभार मानणार आहे आणि त्यांना धन्यवाद देणार आहे की हे तुम्ही अतिशय चांगलं काम करताय. निश्चित त्याचं यश त्याचं फळ तुम्हाला भविष्यात मिळाल्याशिवाय राहणार नाही, याचं म्हणत चुकीत होणार. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु त्या कुठल्याही फुलामध्ये मी अधिक न जाता आज या ठिकाणी जेवढ्या कुटुंबाला धान्य वाटप करण्याची भूमिका घेतली, काही कुटुंबांना गोजेबापर साहेबांनी उल्लेख केला की काही दिवसांना देऊ, आणखी राहिलेल्या कुटुंबाला पण या भागामध्ये एकही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही त्याची जबाबदारी आम्ही निश्चितपणाने घेऊ, एवढे त्यांनी मी त्यांना सांगतो. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.